न्यू शिवशक्ती कलाक्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ आणि स्वयंभू श्री ओझा गणपती देवस्थान शांतीनगर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक 10 मार्च ते 13 मार्च पर्यंत शांतीनगर खोपोली येथे. निमंत्रक संतोष मालकर, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद, आणि शिल्पा संतोष मालकर, माजी नगरसेविका खोपोली नगर परिषद. प्रकाश पांडुरंग मालकर, अध्यक्ष सप्ताह कमिटी. कोमल प्रकाश साठे, अध्यक्ष न्यू शिवशक्ती कलाक्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात एकीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रान उठवले असताना सतेज पाटील यांचे वडील आणि बिहारचे माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यांचा फोटो मात्र खासदार धनंजय महाडिक यांच्या जाहिरातीत झळकलाय. त्यामुळे या परस्पर विरोधाभासामुळे कोल्हापुरात मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी असताना कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असेच चित्र पाहायला मिळते. राष्ट्रवादीतून तर धनंजय महाडिक यांना विरोध आहेच, पण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेप्रमाणे प्रत्येक गावात सभा घेऊन धनंजय महाडिक यांच्या विरोधात टोकाची टीका सुरू केली. एकीकडे सतेज पाटील यांनी महाडिक विरोधात मोहीम उघडली असताना त्यांच्या वडिलांचा फोटो मात्र धनंजय महाडिक यांच्या जाहिरातीत झळकलाय. अलीकडेच डॉक्टर डी वाय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. महिला दिनाच्या औचित्य साधून धनंजय महाडिक यांनी वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या आहेत, तेच फलकही काही ठिकाणी उभे केले आहेत. या फलकावर डॉक्टर पाटील यांचा फोटो झळकत आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांच्या या राजकीय खेळीला सतेज पाटील कसे उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.